षटस्थल ब्रह्म डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आज अल्पसी आजाराने शिवैक्य झालेली वार्ता आम्हाला मिळाली. खूप दुःख वाटला. दो चार दिवसापूर्वी त्यांचे स्वास्थ्य विचार करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक शिवाचार्य त्यांना भेटायला आले होते. त्यावेळी महाराजांनी ते स्वतः बोलले, ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळीकडे प्रचार झाला. मी पण ऐकलो. सर्वांना एक चिंता होती, महाराज अन्न पाणी त्याग केलेला आहे, त्याने वेळेवर अन्न ग्रहण करावं असं सर्व शिवाचार्यांनी विनंती केल्यानंतर महाराजांनी सांगितले, मला अजून भरपूर वर्ष जगायचं आहे, तुमच्या सूचनेनुसार मी अन्न पाणी घेणार, प्रसाद घेणार असं त्याने आश्वासन दिले. आणि लगेच आपल्या वंशातले एक लहान बटोला उत्तराधिकारी म्हणून आपल्या पलांगावर बसून घेतला. त्यांच्यावर किरीट वगैरे घातलेलं मी सगळं पाहिलो. तसं शिवलिंग शिवाचार्य 105 वर्ष वयाच्या झाल्या असूनसुद्धा कुठलाही रोग नव्हता. आधुनिक काळातील बी पी शुगर जे म्हणतो ते काही नव्हता त्यांना. ते स्वतः वैद्य डॉक्टर होते. परंतु अचानक आज शिव झालेले वार्ता ऐकल्यानंतर आमचे गुरुकुलातील सर्व विद्यार्थ्यांना अतिशय मनाला खेद आणि खंत आणि दुःख वाटलं. म्हणून आज काशीपीठामध्ये आपले जगद्गुरु विश्वाराध्य गुरुकुलाचे ते प्राचीन छात्र होते म्हणून, याशिवाय तपोवृद्ध वयोवृद्ध ज्ञानवृद्ध महाराष्ट्रातले एक थोर शिवाचार्य असल्यामुळे त्यांची श्रद्धांजली सभा आयोजन करून सर्व विद्यार्थ्यांबरोबर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काशीपीठामध्ये तातडीने ही सभा घेण्यात आलेली आहे. डॉक्टर शिवलिंग शिवाचार्यबद्दल आताच आपले सुभाष वैद्य यांनी काशी गुरुकुल या नावाच्या ग्रंथामध्ये त्यांच्या जन्मल्यापासून त्यांचे 102 वर्षपर्यंत त्यांचा जे कार्यकाळ होता ते सगळं आढावा घेऊन त्यांचे परिचय तुम्हा सर्वांना करून दिलेला आहे. खरं म्हणजे शिवलिंग शिवाचार्यांच्या परिचय करून देणं म्हणजे जी व्यक्ती सगळ्यांना सुपरिचित आहे, प्रत्येक महाराष्ट्रातील भक्तांच्या हृदय मंदिरामध्ये ज्याचा नित्य निवास आहे,
ज्याने सैकडो शिवकीर्तन करणं तयार केलेलं आहे त्यांना द्वितीय मन्मथ स्वामीची ख्यातीसुद्धा मिळालेली आहे. ज्यावेळी मन्मथ स्वामीचा काळ होता महाराष्ट्रामध्ये वीरशैव धर्माचे भरपूर ह्रास झाला होता. लोक स्वधर्म सोडून इकडे तिकडे पळत होते. त्यावेळी मन्मथ स्वामीचा अवतार झाला. निजो नका जागा जागा स्वधर्माने वागा असं आवाहन केले. 400-500 वर्षापूर्वी मन्मथ स्वामी जागृती करून शिव पार्वतीचा संवाद असलेला संस्कृत परमरहस्यावर तपस्वी मन्मथ स्वामींनी ओवीबद्ध व्याख्या लिहिली. त्याचे लाखो लाखो प्रती छापून पारायण पद्धती शिकविणारे म्हणजे डॉक्टर शिवलिंग शिवाचार्यच होते. मन्मथ स्वामीच्या नंतर महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेलंगणा आंध्रामध्ये थोडा कर्नाटक प्रदेशामध्ये सुद्धा त्यांचे प्रचार प्रसार होता. वीरशैव धर्माचे 5 पीठांपैकी रंभापुरी पेठाचे शाखांवरती शिवाचार्य होते. ज्या ज्या वेळी महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु पंचाचार्यांच्या धर्मसभा व्हायचे त्यावेळी डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य आणि त्यांचे सोबत आणखी भरपूर शिवाचार्य त्या सभेत भाग घेऊन लोकांना मार्गदर्शन करत होते. आमच्या काशीपीठावर पट्टाभिषेक झाल्यानंतर सुद्धा ज्या ज्या वेळी सुरुवातीला आम्ही महाराष्ट्रामध्ये गेलो त्यावेळी अनेक धर्मसभामध्ये डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य उपस्थित राहून आपले अमोल धर्मसंदेश दिले. आम्ही आत्तापर्यंत काय विसरलेले नाही, विसरणार पण नाही. एकोणीसशे सतरामध्ये त्यांचा जन्म झाला. प्रारंभिक अभ्यास त्यांनी स्वतःच्या गावात केला. सोलापूरचे वारद संस्कृत पाठशालामध्ये महामहोपाध्याय जगदीश शास्त्री नालवार यांच्याकडे संस्कृतचे अध्ययन केला. काव्यतीर्थ पदवी प्राप्त करून घेतले. उच्च शिक्षणासाठी 1940 ते काशीला आले. 1940 त्यावेळी काशीपीठाच्या गादीवर जगद्गुरु पंचाक्षर शिवाचार्य महास्वामी जगद्गुरु होते. त्यांना प्रवेश मिळाला. काशी म्हणजे विद्याचे माहेर घर आहे. येथे साहित्य न्याय व्याकरण आदी शास्त्र शिकविणारे एक नाही दोन नाही सैकडो विद्वान इथं प्राप्त होतात. अनेक विद्वानाकडे जाऊन ते शिकले. त्यावेळी काशीपीठावर एक मोठी आपत्ती पण आली होती. हायकोर्टमध्ये कोर्ट कचेरी चालू होता पीठाच्या काही विषयाबद्दल. त्याबद्दल हे थोडा
शिवलिंग शिवाचार्य महाराज थोडा प्रबुद्ध विद्यार्थी असल्यामुळे पंचाक्षर शिवाचार्य महाराज त्यांना कानूनी व्यवहारमध्ये त्यांचा सल्ला घ्यायचा, त्यांना काम सांगायचे आणि ते श्रद्धेने काम पण केले. ज्यावेळी गेल्या वर्षी म्हणजे ह्याच वर्षी जानेवारी फरवरीमध्ये आपण गुरुकुलचे शताब्दी महोत्सव साजरी करत होतो, त्यावेळी आपले एक उद्देश होता, आपले गुरुकुलात शिकलेले विद्यार्थी जे 60 वर्षापेक्षा अधिक वय झालेले विद्यार्थ्यांना गौरव करायचे. 60 वर्षाच्या विद्यार्थ्यांना षष्टब्दी साजरी केलो, 75 झाल्यानं अमृत महोत्सव साजरी केलो, 80 वर झालेल्या विद्यार्थ्यांच्या सहस्रचंद्र दर्शन कार्यक्रम केलो. फक्त आपल्या गुरुकुलामध्ये शिकलेले विद्यार्थ्यांपैकी 100 वर्ष झालेले एकमेव विद्यार्थी होते डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज. आम्ही फोनवरून त्यांना निमंत्रण दिलो. आपले बारसे दहिवडकर मठाचे गुरुशुद्ध मणिकंठ शिवाचार्य महाराज त्यांना जाऊन निमंत्रण पण दिले होते, त्यांनी येण्याचा कबूल पण केले होते, परंतु काही कारण येऊ शकले नाही. तरी आम्ही त्यांचे सत्कार व्यवस्थितपणे इथं काशीपीठामध्ये केलो. जीवित असताना एकदा काशीला त्याने यायला पाहिजे होतं, येऊ शकले नाही. अनेक वेळ येऊन गेले पूर्वी, गुरुकुल शताब्दीच्या नंतर यायला पाहिजे होतं, ते येऊ शकले नाही. थोडा महिन्यामध्ये आज ते शिवैक्य झाल्याबद्दल काशीपीठातील गुरुकुलाचे विद्यार्थ्यांचे कर्तव्य होता, आपल्या गुरुकुलाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वयोवृद्ध आणि तपोवृद्ध ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक अभूतपूर्व असा धर्मप्रचाराचे कार्य केला, त्यांच्या कार्याचं कौतुक करावा आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना जगद्गुरु विश्वाराध्यांचा आशीर्वाद मिळावा या उद्देशाने आपण तातडीने सभा आयोजन केलो. सुभाष वैद्याने त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून दाखवलेली आहे. ही श्रद्धांजली सभा असल्यामुळे विशेष काय न सांगता डॉक्टर शिवलिंग शिवाचार्यांच्या आत्म्याला शांती मिळो. त्यांच्या वियोगाने हा संपूर्ण महाराष्ट्र दुःखसागरामध्ये बुडलेला आहे. लाखो लाखो त्यांचे भक्तगण आहे, हजारो संख्येने त्यांचे खास शिष्यगण आहे, कीर्तनकार वगैरे, ते सर्वांचा एक छत्र छाया हरपलेला आहे असं त्या सर्वांना भान होतो आहे. परंतु शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, शरीर नश्वर आहे, आत्मा शाश्वत आहे. नश्वर आणि शरीर आणि नाना रूप आणि कर्मणा आश्रितो नित्य एवासौ इति जंतोर विवेकिता. जरी शरीर नसुर जर असला त्या तो शाश्वत आहे. भौतिक शरीराने शिवलिंग शिवाचार्य महाराज आजच्या नंतर आपल्याला दिसणार नाही, परंतु त्यांचा जो कीर्ती काय आहे, मरावे कीर्ती रूपे उरावे
त्यांच्या कीर्तिमय जो शरीर आहे तो शाश्वत आहे, कधी लुप्त होणार नाही. आणि त्यांनी सांगितलेले जे मार्गदर्शन आहे, धर्माचे मार्गदर्शन आहे, त्याचे शिष्य लोकांनी अवश्रद्धेने पालन करायचे. आणि त्यांनी चालवले जे शिवकीर्तन पद्धती आहे, ह्याच्यानंतर सुद्धा जे सुशिक्षित कीर्तनकार आहे, शिष्य संपत्ती वाढवून शिवलिंग शिवाचार्यांच्या श्रद्धांजली म्हणजे कीर्तन सांगणारे प्रवचन करणारे संख्या जास्त होऊन धर्मप्रचार जास्त झाले तर त्यांना आत्म्याला शांती मिळणार आहे. त्या पद्धतीचे कार्य महाराष्ट्रातील जे ज्येष्ठ शिवाचार्य आहे, जसं साखर केडकर महाराज असतील, आणखी भरपूर शिवाचार्य सर्वांनी आता महाराष्ट्राला सांभाळला पाहिजे. आणि त्यांचे धर्मप्रचाराचे धुरा सर्वांनी आपल्या खांद्यावर घेऊन धर्मप्रचार करा. पंचपीठांचे मंगलाशीर्वाद सर्वांवर आहे. आजचे धर्मसभामध्ये आपले काशी गुरुकुल सर्व विद्यार्थी उपस्थित आहे. आता आपला आशीर्वचनानंतर एक पद्धतीप्रमाणे त्यांच्या आत्म्याला शांती मिळवायच्या दृष्टीने आपण एक दोन मिनिट सर्वांनी आम्ही उभे राहून त्यांच्या आत्म्याला शांतीची प्रार्थना करू. त्यानंतर ही सभा विसर्जित होणार आहे. या फेसबुकच्या माध्यमातून जे जे भक्तगण याच्यामध्ये भाग घेतले, सर्वांनी सुद्धा एक दोन मिनिट तुम्ही जिताय तिथं उभे राहून महाराजांना श्रद्धांजली समर्पित करायला सूचना देऊन पुनश्च एकदा शिवलिंग शिवाचार्यांच्या आत्म्याला परमशांती मिळो. त्यांनी निवडलेल्या उत्तराधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्यासारखं विद्याबुद्धी प्राप्त हो, सर्व शिष्याला सांभाळण्याची शक्ती त्यांना मिळो असा शुभाशीर्वाद देऊन आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.